शिवनेरी मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलाय. राज्याचे दुग्ध विकास पशु संवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पुढाऱ्यांनी जाणून बुजून त्रास दिल्यानं त्यांनी हे पाऊल उचललंय. कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हजारो कार्यकर्ते घेऊन मोठं शक्ती प्रदर्शन दाखवण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भोर पंचायत समितीत मोठे खिंडार पडल्याचं दिसतंय. या जाहीर प्रवेशामुळे भोर तालुक्यातील काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचं आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत दिसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आज खऱ्या अर्थाने आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या कार्याचा जो गौरव आहे त्या गौरवाला प्रेरित होऊन आणि 5 वर्षांमध्ये भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून जो त्रास झाला त्या त्रासाला कंटाळून खऱ्या अर्थाने मी हा प्रवेश केलेला. आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडामुळे म्हणजे निवडणुका हा नेहमीच येत असतात. दर 2 वर्षांनी निवडणुका येत असतात. वाढ रचना थोडी वाढ रचना जे ज्यांना दुःख होतंय वाढ रचनेचं ते जर स्वतःला 3 तालुक्याचे नेते म्हणत असतील तर 2-3 गावांनी त्यांना जर फरक पडत असेल तर त्यांनी 3 तालुक्याचं नेतं म्हणण्याचं तरी बंद करावं. नाही तर वाढ रचनेविषयी बंबालण्याचं तरी बंद करावं. कुठेतरी एका बाजूला म्हणायचे की आम्ही भावी आमदार आहोत, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या 2-3-4 गावांना घेऊन कुठेतरी रडत बसायचं तर हे संयुक्तिक नाही, चुकीचं आहे. जर तुम्ही स्वतःला 3-3 तालुक्याचे नेते समजता तर पुण्यातले नगरसेवक वसंत मोरे दरवेळी वार्ड बदलून त्या ठिकाणी उभे राहतात आणि लढतात आणि जिंकून येतात. तुमच्यात जर धमकच आहे तर तुम्ही कुठे नाही उभा राहा, त्या ठिकाणी तुम्ही जर ताकदीचे असाल तर जनता तुम्हाला निवडून देईल. आमच्या सारख्याला जी काय काँग्रेस पक्ष संग्रामदादा जी काही जबाबदारी दिली की भविष्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नेत्यांना सोबत घेऊन पार पाडू तेवढे या ठिकाणी. तुम्ही जिल्हा परिषदेचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे आता अजून वार्ड फायनल नाही झालेले, अजून आरक्षण फायनल झालेले नाही, तुमची इच्छा आहे त्याच्याविषयी आज बोलणं उचित नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची निश्चित त्या ठिकाणी इच्छा आहे. परंतु योगेंद्र जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोर.